ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शृंगारतळी बाजारपेठेत आजपासून आठवडी बाजार सुरू राहणार सी सी टीव्हीची करडी नजर गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी असलेल्या पाटपन्नाळी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील शृंगारतळी बाजारपेठेतील आठवडी बाजाराला तब्बल दीड वर्षानंतरचा मुहूर्त मिळाला असून या आठवडी बाजाराला आजपासून सुरुवात झाली आहे या आठवडी अनुचित यासाठी गुहागर पोलिसांनी सी सी टी व्ही बसवले आहेत गेली दीड वर्ष आठवडी बाजार बंद असल्याचा फायदा येथील काही मोठ्या भाजी विक्रेत्यांनी घेतला होता भरमसाठ भाजीचे दर लावून अक्षरशः ग्राहकांची लूट करण्याचा प्रकार घडत होता परंतु आता आठवडी बाजार सुरू झाल्यानं या मोठ्या भाजी विक्रेत्यांचे धाबे दणानले आहे या आठवडी बाजारात स्थानिक विक्रेत्यांबरोबरच कराड पाटण सांगली इतर पश्चिम महाराष्ट्राच्या व्यापारी पेटीतून येणारा ताजा भाजीपाला यासह सर्व प्रकारचा किराणा घरगुती उपयोगाच्या वस्तू ग्राहकांना मिळणार आहेत या, या शृंगारतळी आठवडी बाजारामुळे पाटपन्हाळे ग्रामपंचायतीला प्रति आठवडा कराच्या रूपातून महसूल प्राप्त होणार आहे मात्र आठवडी बाजारासाठी तालुक्यातून येणाऱ्या शेकडो ग्राहकांच्या हालचालीवर सी सी टी व्हीचे लक्ष राहणार आहे आठवडी बाजारामध्ये काही व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची लूट होणार नाही याची काळजी स्थानिक प्रशासनानं घेणं गरजेचं आहे शृंगार तळीतील आठवडी बाजारानंतर मार्ग ताम्हाने गुहागर व खोडदे येथेही आठवडी बाजार सुरू झाला तालुक्यातील गरीब जनतेला आठवडी बाजाराचा मोठा फायदा होत आहे सी टी सीसीटीव्ही बसवल्यामुळे भुरट्या चोऱ्यांना आळा बसणार आहे हे मात्र निश्चित महान करूसाठी गुहागरहून विनोद चव्हाण